नमस्कार, प्रेसिलस किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे स्वीट असं गोड असं पदार्थ, ती म्हणजे तांदळाची खीर. आणि ती कोकणी पद्धतीने, कोकणामध्ये ही खीर फेमसच आहे आणि अशा पद्धतीनेच एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते. तर आपण बघूया ती कशी बनवायची आहे आणि ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. आणि आता आपण पाहूया लागणारं साहित्य. साहित्य पाहूया आपण काय काय लागणार आहे ते. तांदूळ आहे एक वाटी, ओलं खोबरं एक वाटी, गूळ एक वाटी आपल्या आवडीनुसार जेवढं आपल्याला गोड लागलं तसं, घी, हळद चवीनुसार किंचित मीठ, आणखीन हे हळदीचं पाणी. हा जो तांदूळ आहे तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर त्याला व्यवस्थित सुकवायचा आणि नंतर मिक्सरमध्ये एक वेळा असा फिरवून घ्यायचा. बारीक करायचं नाही, एका तांदळाचे दोन तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने. आणि हे जे खोबरं आहे ओलं खोबरं मिक्सरमध्ये पेस्ट करायचे आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणखीन पाणी आहे, हे पाणी 4 ग्लास पाणी घेतले आहे, ते पण दाखवते तुम्हाला. हे जे 4 ग्लास आहेत ना, ह्या ग्लासने 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजेच त्याला उकळी आली पाहिजे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालायचे. पाण्याला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे, गॅस स्लो करते. आता ह्यामध्ये हे जे तांदूळ घेतले आहेत ना ते घालून घेणार आहे मी. आता हे तांदूळ आहे ना तो व्यवस्थित शिजला पाहिजे, त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं, नंतर पुढची प्रोसेस. मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं, नाही तर जो आपण तांदूळ घातलाय ना तो चिकटेल टोपाला म्हणून. आता हा जो तांदूळ आहे ना जेमतेम शिजत आलेला आहे, अजून थोडा वेळ शिजायचा आहे. पाणी पण तसंच कमी होत जाईल जसं शिजत जाईल. आता ह्यामध्ये ना मीठ घालायचंय, मीठ तसं थोडंसं जास्त असं नाही, असंच मध्ये मध्ये चेक करायचं, ढवळत राहायचं. आणखी मध्यम आचेवरती शिजवायचं आहे, ह्यांना काय असं जास्त वेळ असा लागत नाही शिजवायला, होतो लगेचच होतो आहे सगळं की भरपूर असा वेळ असा नको आहे. तांदूळ व्यवस्थित शिजलाय मस्तपैकी असा, ह्याला हवं असेल तर तुम्ही झाकण लावून ठेवून पण शिजू शकता. आता ह्यामध्ये हळद घालते मी, हळद मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये हळदीचं पान आहे ना हे घालायचं आहे. हे आहे कशासाठी माहिती का, ह्याचा जो वास सुगंध आहे ना मस्त असा आहे, छान असा वास येतो ह्याचा. आता ह्यामध्ये गूळ घालून घेऊ आपण. गूळ आवडीनुसार आहे, कितपत गोड तुम्हाला लागतं त्यानुसार खीर व्यवस्थित तयार झालेली आहे. हे विरघळलं ना तसंच. आता त्या हळदीचं पाणी एवढं असं मस्त असं खरंच सुगंध सुटलं आहे ना, खरंच खूप मस्त. जे किसले आपण पेस्ट बनवले ना ते पूर्ण घालून घ्यायचे, मिक्स करून घेऊ. हे पण खोबरं घालून घेतलंय बघा, असं मिक्स करायचं व्यवस्थित. आणि ह्यामध्ये ना कुठचा ड्रायफ्रूट जात नाही, ह्यामध्ये कुठलाच ड्रायफ्रूट असं जात नाही की म्हणजे ही जी तांदळाची खीर आहे ही अशीच पद्धतीने केली जाते. आणि कोकणी पद्धत अस्सल बोलतात ना, अस्सल कोकणी पद्धत आहे आणि कोकणामध्ये अशाच पद्धतीने बनवली जाते. आणि माझी मम्मी जी बनवायची आणि अशीच बनवायची, त्याच प्रकारे मीही तुम्हाला अशीच बनवून दाखवलेली आहे. ह्यामध्ये हवं तर थोडासा आपण वेलची पूड घालायची, पण गरज नाही कारण मी ते हळदीचं पान घातलंय. हळदीचं पान तुमच्याजवळ नसेल
त्यात तुम्ही वेलची घालू शकता. खीर शिजत आलेली आहे, पूर्णपणे शिजलीच आहे, फक्त जे गूळ घातले ना आपण आणि खोबरं थोडंसं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून थोडा वेळ ठेवून द्यायची अशीच 5 मिनटं. अशीच 5 मिनटं ठेवून द्यायची. थोडीशी गॅस थोडीशी मध्यम पेक्षा जरा जास्त करायची आणि ठेवून द्यायची. नंतर सर्व करायची. त्यामध्ये आता लास्ट घी घालायची आहे 1 चमचा आणि थोडासा अर्धा चमचा. बाहेर पाऊस लागतोय त्यामुळे थोडासा आवाज पण येतोय. आपली खीर आता मस्तपैकी तयार आहे सर्व करण्यासाठी. आता आपण सर्व करून घेऊ. खीर मस्तपैकी अशी तयार आहे. आता आपण ह्यामध्ये एका बाउलमध्ये काढून घेऊ. कशी वाटली तुम्हाला माझी खीर? आवडली का बनवण्याची पद्धत? आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.